स्तन कर्करोगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एमएसबीटीच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळी या निमित्ताने तयार केली होती। यावेळी जनजागृती देखील करण्यात आली। स्तन कर्करोग दिवस दरवर्षी 19 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो। याचा उद्देश महिलांमध्ये स्तन कर्करोगाबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच्या लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आहे। लवकर निदानामुळे उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात आणि यामुळे रुग्णांचा जीव वाचवता येतो। याचा श्रृंखलेत नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। रुग्णालयाच्या दादा विमोकल श्रॉफ्ट क्लिनिकल मीटिंग हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कॅन्सर हॉस्पिटलचे रिसर्च सायंटिस्ट डॉक्टर रेवू शिवकला यांनी स्तन कर्करोगाची माहिती दिली। याशिवाय तज्ज्ञांच्या पॅनलनं स्तनाच्या कर्करोगावरील उपचार, तपासणी या विविध पैलूंवर चर्चा केली। स्तन कर्करोगातून वाचलेल्या 15 सर्व्हायव्हर्सचा यावेळी गौरव करण्यात आला।